कोणार्क अपना शहर अपनी बात। आज ही हुआ है कल्याण डोंबिवली महानगर पालिका का बजट, आइए लेते हैं इस पर पूरी जानकारी। आज अपन कल्याण डोंबिवली महापालिकेच 1700 कोटीच जमा आणि 1699.27 कोटी खर्चाचं 99 लाख शिल्कीचं आज अंदाजपत्रक सादर केलं आहे। यामध्ये मुख्यत्वे करून कोरोनाची पार्श्वभूमी पाहता आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावरती आपण भर दिलेला आहे। नवीन रुग्णालय उभारणी करणे, वैद्यकीय महाविद्यालय उभारणी करणे यावरती आपण जास्त भर दिलेला आहे। आणि त्याचप्रमाणे शहरातल्या नागरिकांसाठी सुरक्षितता असावी, चांगले रस्ते असावे यासाठी रस्त्यांचे सौंदर्यीकरण आणि उद्यान उभारणी याच्यामध्ये आपण उद्यान सिटी पार्क हे उभारणी करण्यामध्ये आपण भर दिलेला आहे। आपण पाहिलं की आता आरोग्य व्यवस्था बळकट करणे हे जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे। यामध्ये आपण 3 नवीन रुग्णालय उभारतो आहोत, वैद्यकीय महाविद्यालयाचं देखील प्रस्ताव आपण करतो आहोत। त्याचप्रमाणे शहरामधले रस्त्यांचं सौंदर्यीकरण, CCTV बसणे, सिटी पार्क, नदीचं किनाऱ्याचं सुशोभीकरण या सर्व नागरिकांच्या जीवनामध्ये अजून चांगल्या दर्जेदार त्यांना हे शहरातलं जीवन त्यांचं जगता यावं यासाठी ह्या सर्व बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत। सर, कोरोनाची संख्या पुन्हा एकदा वाढत चाललेली आहे, आपण चांगला नियंत्रण मिळवलं होतं, मात्र आता पुन्हा एक वेगळं चित्र निर्माण झालेलं आहे, कशा प्रकारची व्यवस्था असते आता आकडे वाढतायत हे निश्चित आहे, परंतु आपली खातांची व्यवस्था आणि रुग्णालय जम्बो फॅसिलिटीज याची सर्व व्यवस्था आपली आहे। आपल्याकडे डॉक्टर्स आहेत, वेगवेगळ्या एजन्सीज आहेत, त्यामुळे व्यवस्था आपल्याकडे पूर्ण तयार आहे। नवीन जी अजून काही व्यवस्था करण्याची आवश्यकता आपल्याला आकडे वाढल्यानंतर करायची त्याची देखील आम्ही तयारी करतो। किती टेस्टिंग सुरू आहे आता? आपण 4000 आसपास आपलं टेस्टिंग सुरू आहे, ते आपण 6 ते 7000 पर्यंत वाढवण्यासाठी येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत।